विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत, आपण जसं लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे आपण हॅच, ग्रेडियंट आणि बाउंड्री या कमांड वापरू शकतो, त्याचप्रमाणे आपण त्यात काही रिमेनिंग ॲडव्हान्स गोष्टी ज्या आपण पाहिल्या नव्हत्या, शिकलो नव्हतो, त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत. तर ह्या ठिकाणी आहे हॅच कमांड. आपण यापैकी कोणती घेऊ शकता? मी फर्स्ट हॅच घेतोय. हॅच कमांड घेतल्यानंतर या ठिकाणी काही आपल्याला 4 ते 5 ऑप्शन या ठिकाणी एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला आहे सेट ओरिजिन. हा कसा यूज करायचा हे आपण पहिलं पाहू. मी या ठिकाणी हॅच ड्रॉ केला. या ठिकाणी हॅच ड्रॉ केल्यानंतर मला या ठिकाणाहून तो हॅच स्टार्ट व्हायला हवा, यासाठी मी सेट ओरिजिन म्हणेल आणि या ठिकाणी क्लिक करेल. ऑटोमॅटिकली लाईन्स शिफ्ट होतात आणि याप्रमाणे हे मॅचिंग चेंज होतं. तर अशा प्रकारे मी हॅच पॅटर्न ड्रॉ करू शकतो सेट ओरिजिन वापरून. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही पाहताय की असोसिएटिव्ह हा ऑप्शन या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजेच काय? हा असोसिएटिव्ह ऑप्शन जर ऑन असेल आणि मी या ठिकाणी जर ड्रॉ करतोय, अशा प्रकारे मी या ठिकाणी हॅच ड्रॉ केला आहे, आणि आता जर मी सर्कलची रेडियस वाढवली, इन्क्रीमेंट केली, तरी हा पॅटर्न इन्क्रीज झाला आहे. मात्र हा पॅटर्न ड्रॉ केला तेव्हा या ठिकाणी जो असोसिएटिव्ह ऑप्शन आहे हा ऑप्शन तो ऑफ होता, त्यामुळे या ठिकाणी हॅच ड्रॉ झाला नाही. हा असोसिएटिव्ह ऑप्शन ऑन केल्यानंतर तो तुमच्या डायमेन्शन्स ज्या आहेत, त्या ऑब्जेक्टच्या डायमेन्शन ज्याला तो ॲप्लाय केलेला आहे, त्याच्या डायमेन्शन्सनुसार तो त्याची साईज चेंज करतो. म्हणजे तुमचं रेक्टँगल 5 तुमचं सर्कल असेल किंवा रेक्टँगल 5x5 असेल, तुम्ही जर नंतर त्याचं स्केल 6x6 केलं, तर ग्रॅडियंट किंवा हॅच या दोन्हीपैकी कोणताही त्याला हॅच तुम्ही अप्लाय केला असेल, तो हॅच ऑटोमॅटिकली वाढेल. तर याप्रमाणे तुम्ही हा असोसिएटिव्ह ऑप्शन्स वापरू शकता. त्यानंतर या ठिकाणी ॲनोटेट हा ऑप्शन आहे. ॲनोटेटिव्ह स्केल हा कशासाठी वापरला जातो हे आपण पाहूयात. ॲक्च्युली हा जो ऑप्शन आहे हा तुमचा व्ह्यूपोर्टचं स्केल आणि तुमचं हॅचिंग स्केल हे एकमेकाशी मॅच करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे तुमचं व्ह्यूपोर्ट स्केल 1 मीटरसाठी किंवा मीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये किंवा फीटमध्ये असेल, तर तुमचं हॅचिंग स्केलसुद्धा त्याप्रमाणेच ते ॲडजस्ट केलं जातं, फिट्समध्ये, मीटर्समध्ये किंवा मिलीमीटर्समध्ये. त्यासाठी हा ऑन ठेवला तरी चालतो, ऑफ ठेवला तरीही चालेल, तुमच्या ड्रॉइंगवर फारसा त्याचा फरक पडत नाही, तो आता तेवढा इम्पॉर्टंटसुद्धा नाही आहे. पण त्यासाठी पुढचा ऑप्शन पाहणार आहोत, यूज करंट ओरिजिन. आता हा ऑप्शन कसा वापरला तो हे आपल्याला पाहायचं आहे. आता मी या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करतोय आणि अशा प्रकारे हा सर्कल मी ड्रॉ केला. आता तुम्ही पाहताय मला या ठिकाणी हॅच कमांड वापरताना या ठिकाणी मॅच प्रॉपर्टीज, यूज करंट ओरिजिन आणि यूज सोर्स ओरिजिन हे ऑप्शन्स आहेत. मी सर्वप्रथम या ठिकाणी एक हॅच ड्रॉ करतोय. आता या ठिकाणी हॅच आलेला आहे. मी आता पुढे वापरतोय मॅच प्रॉपर्टीज, यूज करंट ओरिजिन आणि यूज सोर्स हॅच ओरिजिन. हा ऑप्शन घेतलाय मी, याला क्लिक केलं आणि या ठिकाणी ड्रॉ करतोय. तुम्ही पाहता हे ऑटोमॅटिकली मॅच झालेलं आहे, बरोबर. पण त्यानंतर या ठिकाणी यूज करंट ओरिजिन हे जर असेल तर काय चेंजेस होतो हे आपण पाहूयात. आता मी या ठिकाणी हॅच ऑप्शन घेतोय, यूज करंट ओरिजिन. आता ओरिजिन हा सेट केलेला नाही आहे. मी या ठिकाणी क्लिक केलं आणि यूज करंट ओरिजिन म्हटलं तर याला ऑलरेडी अप्लाय केलेला ओरिजिन तो ठिकाणी अप्लाय होतो. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेट ओरिजिन असा ऑप्शन आहे, मी या ठिकाणी क्लिक करतोय आणि यूज करंट ओरिजिन. या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे लाईन्स ज्या आहेत या मॅच झालेल्या नाही आहेत, कारण या ठिकाणी मी सोर्स ओरिजिन वापरला होता. याचा जो ओरिजिन आहे तोच या ठिकाणी कंटिन्यू होतो, मात्र या ठिकाणी मी न्यू ओरिजिन घेतलेला आहे, म्हणजेच माझ्या या ऑब्जेक्टसाठी, या एरियासाठी वेगळा ओरिजिन होता, त्यामुळे आपण तो मॅच करू शकलेलो आहे. आपण पुन्हा एकदा ट्राय करून पाहूयात जेणेकरून तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल. आता मी या ठिकाणी एक हॅच पॅटर्न अप्लाय केलेला आहे. मी या ठिकाणी आपण हॅच घेतोय पुन्हा आणि या ठिकाणी क्लिक करतोय यूज सोर्स हॅच ओरिजिन, म्हणजे सोर्स हॅच हा जो सोर्स आहे याचा हॅचचा जो ओरिजिन असेल त्या ओरिजिनला मॅच करणारा या ठिकाणी पॅटर्न ड्रॉ होईल. अच्छा, अशा प्रकारे आता तुम्ही पाहताय या ठिकाणी मॅच झालेला आहे. पण या ठिकाणी जर मी असंच क्लिक केलं तर तसंच त्याला मॅच होणाराच पॅटर्न या ठिकाणी ड्रॉ होतोय. पण मला तसं नको आहे, मला ओरिजिन बदलायचं आहे. मग हॅचमध्ये जाऊयात, सेट ओरिजिन म्हणूयात आणि या ठिकाणी सेट ओरिजिनला मी क्लिक केलं. आता मी ज्यावेळेस हॅच या ठिकाणी ड्रॉ करेन किंवा मी अशा प्रकारे या ठिकाणी जाऊन या ठिकाणी याचा हॅच घेतोय आणि या ठिकाणी अप्लाय करतोय, तर तुम्ही पाहताय हा या ठिकाणी अप्लाय झालेला. पण त्याच्या अगोदर मला सेट ओरिजिन करायचं आहे. मी ओरिजिन या ठिकाणी कॉर्नरला सेट केलं आहे
आणि मग या ठिकाणी आम्ही यूज करंट ओरिजिन आणि अशा प्रकारे या ठिकाणी येऊन मी क्लिक करतोय, तर या ठिकाणीच तो सेट झालेला आहे जो मी या ठिकाणी क्लिक केला होता. तर अशा प्रकारे मी माझा हा जो दुसरा ऑप्शन आहे यूज करंट ओरिजिन हा वापरू शकतो. यूज सोर्स हॅचमध्ये पहिल्या ऑब्जेक्टचाच सोर्स वापरला जातो ॲज अ ओरिजिन म्हणून, आणि यूज करंट ओरिजिनमध्ये मी नवीन स्वतः डिफाईन करू शकतो कुठून मला माझा सेट करायचा आहे हॅच, किंवा कुठून त्याचा ओरिजिन सेट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज एक कमांड पाहिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी लास्ट कमांड आहे जी की हॅच क्रिएशनची जी कमांड आहे ती क्लोज करण्यासाठी. मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हॅच क्रिएशन क्लोज झालेला आहे. तर हे आपण या ठिकाणी आता पाहत आहे. अशा प्रकारे मी हॅच पॅटर्न्स या ठिकाणी वापरू शकतो. आपण आज हॅचमधल्या ॲडव्हान्स काही कमांड्स ज्या होत्या त्या आपण शिकलेलो आहोत. आता आपण पुढील सेशनमध्ये आपण या पुढील काही कमांड्स पाहणार आहोत.